अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं मराठा समाजातील तरुण तरुणींसाठी सुरू केलेल्या कर्ज योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय राज्यातील पाच हजार लाभार्थ्यांना दोनशे सदुसष्ट कोटी रुपयांचं कर्ज वितरित करण्यात या आलंय यामध्ये जिल्ह्यातील तीनशे चौसष्ट जणांना पंचवीस कोटी ब्याण्णव लाख रुपये कर्ज रुपानं मिळाले आहेत महामंडळाचं उपाध्यक्षपद स्वीकारल्यापासून निकषांमध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणांमुळे तसंच बँकेच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं योजना यशस्वी होत असल्याचं संजय पवार यांनी सांगितलं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं वैयक्तिक गटव्यास परतावा तसंच गटप्रकल्प योजना राबवण्यात येत नोव्हेंबर दोन हजार सतरापासून ही प्रक्रिया सुरू आहे या योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जांवरील व्यास राज्य सरकार भरणार आहे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी राज्यभर दौरे करून बँक अधिकारी आणि संयुक्त घटकांच्या बैठका घेतल्या त्याला चांगला प्रतिसाद मिळाला राज्याचा विचार केल्यास बासष्ट हजार अर्जदारांनी नोंदणी केली असून त्यापैकी चव्वेचाळीस हजार सहाशे छत्तीस जण पात्र ठरलेत तर दोनशे सदुसष्ट कोटीचं कर्ज वाटप झालंय विशेष म्हणजे एक हजार नऊशे सत्तेचाळीस लाभार्थ्यांना व्यास परतावा मिळाला असल्याचं संजय पवार यांनी सांगितलं जिल्ह्याचा विचार केल्यास तीन हजार तीनशे चौऱ्याण्णव लाभार्थी पात्र ठरलेत त्यापैकी तीनशे चौसष्ट जणांना पंचवीस कोटी ब्याण्णव लाख रुपये इतका कर्ज वितरित करण्यात आलंय मी आपल्या माध्यमातून एवढीच विनंती करीन की कुठलीही शंका किंवा कुठलीही मनात शंका किंवा काही भीती असेल तर तिने आमच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेणं गरजेचं आहे नोकरी मिळेल नाही मिळेल परंतु छोटे मोठे उद्योग सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जो पुढाकार घेतलेला आहे त्याचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा तरुण आणि तरुणी जास्तीत जास्त घेण्यासाठी माझा प्रयत्न आहे आमच्या अधिकाऱ्यांचा आमच्या कर्मचाऱ्यांचा आज नाही नाही म्हणत गेली तीन चार महिन्यामध्ये मी जेव्हा माझा चार्ज मी घेतला त्यावेळी वीस प्रकरणं झाली होती आज मला अभिमानान सांगाचं वाटतं सगळ्यांच्या सहकार्याने आज कोल्हापूरमध्ये साधारण तीन हजार तीनशे चौऱ्याण्णव लोक यांनी अर्ज केलेले आहेत पुढील टप्प्यात जिल्हा पातळीवर सर्व बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या योजनेला गती देणार असल्याचं संजय पवार यांनी सांगितलं तसंच बँक अधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं